लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमामध्ये ओबीसी समाजावर विश्वास नसल्याचं बेताल वक्तव्य केल्यानं हिंगोली भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी आणि आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजावर माझा विश्वास नसल्याचे वक्तव्य केल्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असून जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी हिंगोली आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जितेंद्र आव्हाड यांचा आघाडी सरकारने राजीनामा घ्यावा तसेच आव्हाड यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी असे नमूद केले आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार रामराव वडकुते, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार गजाननराव घुगे, ओबीसी महिला प्रदेश उपाध्यक्ष रजनी पाटील, प्रकाशराव नाईक, बाळासाहेब नाईक यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। जितेंद्र आव्हाड वास्तविक पाहता ते सुद्धा ओबीसीचे असताना ओबीसी समाजावर माझा विश्वास नाही आणि ओबीसीला जे आरक्षण मिळालं ते ओबीसीमुळे नाही तर इतर समाजामुळे, मला अशा प्रकारची उल्लंघना करून ओबीसी समाजाचा फार मोठा अपमान केला आणि त्यांनी मंत्रिमंडळाला घेतलेल्या शपथेचा भंग केला, म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही उद्धव ठाकरे माननीय या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिले आहे की या मंत्र्याला तुम्ही मंत्रिपदावरून काढा, कारण यांनी फार मोठा राज्यातला ओबीसीचा अपमान केला। आधीच ओबीसीवर राज्य सरकारने अन्याय केलेला आहे। ओबीसीचं आरक्षण सातत्याने त्रिसूत्री कार्यक्रमावर निष्कर्षीपणामुळे आरक्षण गेलं आणि त्याच्यामध्ये आमचेच राज्याचे मंत्री ओबीसीवर विश्वास नाही म्हणतात, आमच्या 52% मतावर निवडून यायचं राज्य हाती घ्यायचं खुर्च्या आमच्या मिळाले हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मुख्यमंत्र्याला आम्ही ओबीसीच्या वतीनं दिलेली। या ठिकाणी राष्ट्रीय आमच्या ओबीसीचे गजाननराव घुगे, सगळेच ओबीसीचे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष, महिला सचिव, सर्वच ओबीसीचे नेत्याच्या वतीनं आज राज्यामध्ये फार मोठा तीव्र असंतोष आहे आणि समाजाचा फार मोठा अपमान केल्यामुळं ताबडतोब त्यांना मंत्रिपदावरून खाली खेचलं पाहिजे अशा प्रकारची ओबीसी समाजाची राज्यातल्या मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचा जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की त्यांना मंत्रिपदावरून त्यांना खाली त्यांचा राजीनामा घ्यावा आणि समाजामध्ये जे तेढ निर्माण झालं त्याच्यावर पडदा पाडावा। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी राहुल मेने, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।